ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें। मैं हूं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। आज मुमरा रेती बंदर चौपाटी पर भव्य चित्र शिल्प का उद्घाटन किया गया। आमदार जितेंद्र अवार्ड के प्रयत्नों से रेती बंदर चौपाटी के पास सुंदरीकरण को बढ़ाते हुए देश के महापुरुषों की चित्रशिल्प लगाई गई। इस मौके पर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र अवार्ड, आनंद परांजपे, मिलिंद पाटिल और ऐसे कई नगर सेवक भी मौजूद थे। इस चित्रशिल्प में छत्रपति शिवाजी महाराज, संत तुकाराम, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भीमराव अंबेडकर, सावित्री बाई फुले की कलाकृतियां हैं। उद्घाटन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ने किया है। इस उद्घाटन के बाद क्या कहा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ने? त्यासाठी माननीय आमदार डॉक्टर जितेंद्र जावड यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण ज्या पुरोगामी विचारावर महाराष्ट्राची वाटचाल इतकी वर्ष सुरू आहे, ज्या पुरोगामी विचारानं महाराष्ट्रानं पुढे जायला हवं, त्या पुरोगामी विचाराचं प्रतिनिधित्व करणारं एक अत्यंत सुंदर चित्रशिल्प एट ओबर्स चित्रशिल्पाकडे जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज असं एक संयुक्त हे जे चित्रशिल्प आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज हे संयुक्त चित्रशिल्प आहे। या चित्रशिल्पातून एक पुरोगामी विचार, एक समताधिष्ठित समाजासाठी या संपूर्ण या महामानवांनी जे कार्य केलं, जे काम केलं, त्यांना कुठेतरी आदरांजली या चित्रशिल्पातून मिळतं। मला वाटतं या दुष्काळाच्या बाबतीत जे गांभीर्यानं राज्य सरकारनं हा दुष्काळ घ्यायला हवा होता, जितक्या लवकर या दुष्काळाच्या बाबतीत ती पावलं उचलायला हवी होती तितक्या लवकर ती उचलली गेली नाहीत, म्हणून दुष्काळाची ही भीषण परिस्थिती आजही दिसते। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दुष्काळासाठी चारा छावण्या असतील, टँकरची सुविधा असेल, हे देण्याचा वारंवार प्रयत्न सुरू आहे, पण या गोष्टीकडे मला वाटतं राजकारण किंवा पक्ष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन दुष्काळ ही नागरी समस्या आहे आणि त्या दुष्काळग्रस्तांना रिलीफ मिळण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवं। कसं आरक्षणाचा न्यायालयीन मुद्दा आहे आणि त्यामध्ये सरकार कमी पडल्याशिवाय मुद्दा रेंगाळणार असतो। वहीं इस उद्घाटन के बाद बस सेवा का भी उद्घाटन नारियल फोड़कर किया गया है। आत्माराम चौक रेती बंदर से कलवा रेलवे स्टेशन तक बस की सेवा शुरू की गई है, जो रेती बंदर से कावेरी सेतु होते हुए कलवा रेलवे स्टेशन जाएगा। इस बस सेवा से आसानी से लोग कलवा रेलवे स्टेशन से रेती बंदर तक का सफर कर सकेंगे और इस चित्र शिल्प का आनंद उठा सकेंगे। तो तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स।